दुसऱ्या वटेन स्वताक सेक्युलर आनी भाजपा विरोधी म्हणपी एकामेका वांगडा झगडपाचे बंद करना. विजयान तर आतां लुईझीनाचेरच फार मारला. तो म्हणटा लुईझीन आनी पर्रीकाराचे बरें सेटींग जालां. म्हणूनच पर्रीकारान लुईझीनाच्या बायले आड आशिल्ली चिटिंगाची केस फाटीं घेतली. मॉवीन तर आपल्याच काँग्रेस पक्षाक कोलावपाचे सोडिना. भाजपाचेर उलोवपाचे खंय राणे आनी लुईझीनांक गट्सच नात. तांणी स्वताची भाजपाच्या तिकेटीचेर उमेदवारी घोशीत केली. त्या वटेन विजयाचे आयकून फातोड्डेची काँग्रेस फुर्योज जाल्या. द स्टेट प्रेसिडेंट ऑफ द काँग्रेस पार्टी इज फिक्स्ड विथ द बीजेपी, देअरफॉर ही डज नॉट टॉक एनीथिंग अगेन्स्ट द बीजेपी. काँग्रेस पार्टीचे प्रेसिडेंटान चे फॅमिली मेंबराक व्हडलो बेनिफीट जालो. 6 मार्च 2012 बीजेपी सरकार मनोहर पर्रीकारान गोंयांत घडयलो. 12 मे 2012 काँग्रेस पार्टीचे प्रेसिडेंटाचे फॅमिली मेंबर म्हळ्यार इनफॅक्ट हीज बायल, तिचे कंपनीक एक केस आशिल्ली विच वॉज रनिंग फॉर द लास्ट 11 इयर्स, विच वॉज चार्ज शीटेड. दीस केस वॉज विड्रॉन. द केस पर्टेन टू सेक्शन्स ऑफ चिटींग. ही सेक्शनाची केस मनोहर पर्रीकारान विड्रॉ केली. हाजेर सिद्ध जाता की काँग्रेस पार्टीची लिडरशीप गोंयांत बीजेपी कडेन फिक्स आहा. कित्याक बीजेपीचे उलयना? भिल्या फिक्स आहा काय भिल्या? गोंय प्रदेश काँग्रेस अध्यक्षान कितें तें तोंडार उलोवचें, चमच्यावरवीं आरोप करचे न्हय. विजयान जीपीसीसी अध्यक्ष लुईझीन फालेरोक ओपन डिबेटीचें चॅलेंज उडयलां. पूण एक हांव वॉर्न करता काँग्रेस पार्टीच्या प्रेसिडेंटाक, हे चमच्यांक घालूंक आनी नॉन एंटिटींक घालून आमचे फार मारनाका. गट्स आहा, डायरेक्ट फेस कर. आनी आतां आनी एकल्यान जर कोणें म्हाका परतो अशें हें केलें, हांव नेक्स्ट काडटलो. आमचे सगळ्यांचे स्टडी आहा म्हजी आनी फायल्यो आहा आमच्यो सगळ्यांच्यो. आमी कितें पिशे न्ही? एकदां उलयतना हांव दोन काडटलो भायर, कोण वगैरे रावचो ना. आनी हांव तसो मनीस, आय शूड हॅव एक्च्युली सेड दॅट आय एम फायलिंग अ डिफेमेशन अगेन्स्ट दॅट बॉय, बट फॉरगेट हिम बिकॉज ही इज ऑल्सो, ताका हाडला भाड्याचो. तो काल मेरेन थंय कितें एक्टिविस्ट म्हणून आसलो, काँग्रेसीकूच गाडी घालतालो. आतां तो आयलो काँग्रेस लिडर जालो. तें दुसरें आहा तें म्हणटा फातोर्डा खंय डेवलप जावंक ना. आतां काय सार्दीन येवपा आहा न्ही, दोगूय जाण डेवलप करा फातोर्डा. काँग्रेसीन विजयाचे लुईस बर्जर वयर काढले आनी तेकाच बीजेपीची बी टीम म्हटले. लुईस बर्जर अँड द जायका इश्यू दॅट रॉक्ड गोवा, दे न्यू दॅट दिस मनी वॉज एक्सचेंज ऑन अ बांग, द बांगलो वॉज आयडेंटिफाईड. वाय देर वॉज नो एनी इन्व्हेस्टिगेशन डन? वाय दिस मॅन इज हूज एन अक्यूज नॉट इवन क्वेश्चन टिल टुडे? He leaves the country and after a few weeks he comes back to the same spot as if nothing has happened. He is also a collector, very well known to the political circle. So I feel that when somebody tries to throw stones at others, he has to come out clean. Attack of Vijay Sardesai against the wife of president of the Goa Pradesh Congress committee, the cat is out of the bag. In doing so, the people of Fatorda in Goa now know what his hidden agenda and who is really a B team of BJP. दुसरे वाटेन मॉवीन गुदिनोन बॉम्ब उडयला. तो म्हणटा आपूण येता त्या विधानसभेच्या निवडणुकेक भाजपा तिकेटीचेरूच दाबोळी सावन उबो रावतलो. काँग्रेसीचेर फोग काडटना तोय विजयाचीच भाषा उलयता. हा काँग्रेसी बरे बरोबर खंयचे परिस्थिती ना आनी फुडाराकूय आसपाना. हांवें सांगला हांव दाबोलींच कॉन्टेस्ट करतलो आनी बीजेपी टिकेटीचेरूच कॉन्टेस्ट करतलो म्हूण. बेश्टे येवन कन्फ्युजन करनाका. ते कित्याक ताका रायट ना म्हाजें नांव घेवन की खायच्या काय कितें उलोवपाक. प्रत्येक पाटी उलयता, गेल ते पाटी केसीचे उलयलो, हे पाटी उलयता टिकेट दितलो. तेजी टिकेट पयली सद्या काँग्रेसीची कोणाक जाय? म्हाका तरी नाका आनी हांव बसपाक जायना. लोकल लिडर म्हळ्यार कोण आसता? एक पार्टी प्रेसिडेंट आसता आनी एक सीएलपी लिडर आसा. हांकांच क्रेडिबिलिटी खूंय आसा? हेच भितरल्यान आपले मॅच फिक्सिंग करून मेकळे. हेच आपले आपल्याचेर केसीस आहा त्यो इन्व्हेस्टिगेट करनाका, आपल्याचेर कांय वयर काडनाका, आपण कांय उलयना. हे गोंयच्या लोकांक खबर आसा. आज पसून हे दोनी लिडर केन्ना उलयला? तेंकां गट्स आहा बीजेपीचेर विरोध उलोवपाक? विरोध केल्लो आसा? असेंब्ली आसून दी, असेंब्लीच्या भायर आसून दी आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन आहा, केन्ना उलयला? ताकत आहा ना? तेणें दाखयलें गेले 4 वर्सां आपण कितें काम करता तें. पळय हांव बीजेपी हे हो निर्णय घेतले म्हणे हांव एकटो जावन केन्ना घेवपा ना. सगळे सिनियर त्यांचे लिडर आसा, त्यांचे कडेन उलोवन आमचे डिस्कशन जावन
आणि ते डिस्कशन प्रमाणे एश्युरन्सेस मिळवूनच आहे डिसिजन घेतलेले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. मंचाची मांद्रे, साखळे, शिरोळ्या आणि सांग्या उपरांत शेनवारा मया 5वी सभा झाली. भाजपाच्या आमदार आशिल्ल्या मतदारसंघांनी वचून तांकां भेश्टावपाचे इतले बेगीन बंद करपाचे मंचाच्या मतींत ना. तांणी मया परत डेडलाईन दिली. जून ना जाल्यार ऑक्टोबर इंग्लीश मुळावे शाळांक मेळपी अनुदान बंद जावंकूच जाय. ही अकादमीक ऑथॉरिटी जर अपॉइंट जर केली ती सांगताली मातृभाषेकूच ग्रँट दिवपाक जाय म्हण. आता पर्यंत 4 वर्सां वचन पूर्ती कसली डोमलाची केल्या सोरानो तुम्ही. म्हणजे हे काय होता असं तू काय झाला असं आणि हे सत्ते खातीर हे मता खातीर भीक मागपा खातीर लाळ उडपा खातीर सत्ताधाऱ्यांची एका विशिष्ट गटाची फुडल्याची पिढ्यांची चिंता करपाची आसा. त्यामुळे वचनाचे ऐकूचे ना आम्ही आमकां करून दाखोवपाक जाय. ज्याची टिंगल मारली ती आता त्यांच्या लक्षात आले की हे जन आंदोलन झालंय. आतापर्यंत काँग्रेसच्या राज्यात सुद्धा मोगोच्या राज्यात सुद्धा जे मायनॉरिटी नावाचे शब्द शिक्षण क्षेत्रात येऊन आशिल्लो तो शब्द पहिले फावट ह्या पर्रीकर गव्हर्नमेंटान शिक्षण क्षेत्रात घुसडवपाचा प्रयत्न केला. सरकारात कुणी आंदोलन जर भाग पाडले ना जाल्यार तुमची गच्छंती अटळ असा. हाज्या फुडें हे परत दारान लोक अशा प्रकारचे वातावरण ही सगळी जनता निर्माण करतली आणि जगभर दिवची नाच सगळे वचपाक जाय. कोकणी वय करून फिरपाक जायना तांच्यांनी. तुम्ही जनतेच्या कमिटमेंटान फेल जाले. तुम्ही मातृभाषा प्रेमान फेल जाले आणि मिरयतात स्वरान ते पुलिसगिरी करतात. भाजपाचे आमदार की कळेना ते पुलिसगिरी करतात. तुम्ही मिटिंगे वचता तुम्ही मिटिंगे वचता. हांव आयकता हांगाय बी जो आमदार आसा जो सभापतीच्या पदार बसला हा तो खंय लोकांक सांगता मिटिंगे वचता आणि मिटिंगे वचून कोणा पिकनिके धाडटा कोणा आणि खंय धाडटा. अरे बाबा हा धा विचारता अनंत बाब शेठ तू असे कितले दीस करतलो तुका परतून निवडून येवपाचे आसा काय जाले तुका वचपाचे घरा आसा हांव म्हणटा. तुमचा जर खरी निश्ठा असा खरी देशप्रेम असा खरं देश तुमचा चलोवपाचो असा तर तुमचा जर तुमच्या सरकार जर आयकत राजीनामा दिया तर भास जाणार कोण सरकार सांगता ते हळू सांगता ना. आमचे बाजू पैसे एक दीस आमदार असतात नी तातूं काय अल्पसंख्य समाजातले आमदार निवडून आयिल्ले असा तांकां ते इंग्लीश बंद केले वायट क्रिश्चन. हांव विचारतो अल्पसंख्य समाजाचे जे आमदार बीजेपी कडेन निवडून आयिल्ले आसा तांकां वायट दिसपाक ते जर बीजेपीच्या तिकेटाचेर निवडून आयिल्ले आसात जाल्यार आयकूंक घेयात हा ते जर इंग्लीश बीजेपीच्या भाजपाच्या तिकेटीचेर जर निवडून आयिल्ले आसात जाल्यार ते निवडणुकी खूब रावचे पयली तांणी भाजपाचो जाहीरनामो वाचून बरे ते पळोवपाक मेळटले मया सारक्या जाग्यार हे आमी कल्पनाच करूंक नाशिल्ली. आनी हांव म्हणत ही आमच्या सभा पळय चलतात पळय न्ही दोन अडेज वरां आमी उलयतात आनी तुमी सगळे पासियेंसान आयकतात तरी कांयच गरज ना. हाच्या भुरग्यांकच जर सगळे गोंयांत धाडत आमी जिखले. खंयच्यानी तरी पयशे एकठांय करून आमच्यो परिक्षा बिरिक्षा सगळे सांबाळून हांव म्हणटा तांकां धाडात आनी गोंय जिखपाक लाया. हांवें तुमकां विशयाचेर आनी उलोवपाचे ना विशयाचेर आमचे सगळे फ्रेंड उलयल्या. भारतीय भाशा सुरक्षा मंचाक हिणसायतात जायते वेळा पूण आमचे सिनियर लिडर्स नांवां सांगना ते कितें रे कुड्ड्याचे आनी म्हाताऱ्याचो मंच. हांव तांकां सांगपाक सोदतां कुड्डो फक्त हो दोळ्यांनी नासता. तुमकां जर गोंयच्या भुरग्यांचो फुडार कितें जातलो इंग्लीश शिकून हे जर दिसना तुम्ही म्हजे परस चड कुड्डे. कारण कुड्डेपण हे दोळ्यांनी जालेच मनांनी आनी काळजांनी पळोवपाचे आसता. ते तुमकां पळोवपाची शक्त ना तुमच्या काळजाक ती सेन्सिटिव्हिटी ना आणि तुमच्या मनाक ते भावना ना म्हणटकच तुम्ही सगळे आसा ते म्हजे परस चड कुड्डे आणि हांव
हे सरकार कुड्ड्यांचो सरकार म्हणता माथाऱ्याचो रे कुड्ड्यांचो सरकार नंदबाब शेड्यांचा विचारपाक सोदता काही गोवन मार्ग जाय नंदबाब तुमकां इतलो इंग्लिशीचो मोग कित्याक तुम्ही इंग्लिश कितली उलोवपाक कळटा बरोवपाक कळटा हे म्हाका खबर आसा कारण कारण तुमच्या परस म्हाका कमी इंग्लिश येता तुमकां मातशें चड इंग्लिश हे येता तुमकां इंग्लिश इतली येना पूण कोंकणी मराठी येता ताचे खातीर तुमी सभापती जाले कितें व्हडले सभापती जाले सगळो वेव्हार कारभार कोंकणी मराठींतल्यान थंय चलयता इंग्लिशीत जर तुमी तो चलयलो जाल्यार असो सणासर चलयतले आशिल्ले जावचे नाशिल्ले न्ही जमणटले आशिल्ले भुरग्यां म्हणून मनीस म्हणून गोंयकार म्हणून कोंकणी मराठीच्या संस्कारांतल्यान तुमी घडले जर आसा जायत जाल्यार तुमी ताजे फाटल्यान रावपाची गरज आसा हांचो प्रॉम्प्टर दिल्लीक आसता तो फक्त दोनूच दीस प्रॉम्प्टर दोनूच दीस येता शेनवार आनी आयतार घेऊया एक विराम.